आता सोलापुरातही रंगणार रणजी सामना। होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे। सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील धावपट्टी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उत्तम आहे अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे पाठवण्यात आला आहे। त्यामुळे सोलापुरात रणजी क्रिकेट सामने खेळण्याचा मार्ग मोकळा झालाय। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमचे 22,000 स्क्वेअर मीटर इतके क्षेत्रफळ आहे, जे मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमपेक्षाही जास्त आहे। या मैदानात 11 मुख्य सरावासाठी 8 अतिरिक्त अशा एकूण 19 धावपट्ट्या आहेत। केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोलापूर शहरातील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियमचं नव्यानं नूतनीकरण पूर्ण केलेलं आहे। नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ग्रेड वन स्वरूपाच्या मॅचेस इथं आयोजित करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे। सोलापूर शहर, जिल्हा आणि आसपासच्या जवळपास 7 ते 8 जिल्ह्यातील जे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना नजीकच्या काळात ही पर्वणी ठरणार आहे। याच भागातील जे क्रिकेटचे खेळाडू आहेत त्यांचं क्रिकेटमधील भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी हा प्रकल्प म्हणजे सोलापूर शहरातील शिरपेचात एक मानाचा तुरा आहे। 25,000 प्रेक्षकांची क्षमता, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम, ज्यामुळे पावसानंतर अवघ्या 30 मिनिटात सामना पुन्हा सुरू होऊ शकतो। आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रेड 1 मॅचेस होऊ शकतील अशी व्यवस्था। क्रिकेट सोबत या ठिकाणी टेबल टेनिस, हॉलीबॉल, स्विमिंग टँक, लॉन टेनिस इत्यादी खेळांची मैदानं विकसित करण्यात आली आहेत। त्यामुळे सोलापूरकरांची आपल्या शहरात क्रिकेट सामने पाहण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे।